गोलंदाज पहिला चेंडू ज्यावेळेला मात्र हाफ ट्रॅक कर होता त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट पहा या ठिकाणी अनाउन्समेंट करण्याच्या अगोदरच मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला जरूर ही अनाउन्समेंट आपण करणार आहोत 500 रुपयांच्या पारितोषिक सलग तीन चेडू तीन षटकार लगावणाऱ्या फलंदाजासाठी संजा यांच्या माध्यमातून मात्र हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी आहे आफताब आणि फलंदाज पंकज मैदानाच्या आतमध्ये जे ओळखले जातात फलंदाज तयार नव्हता परंतु यावेळेला मात्र चेडू मिडल ऑफ द बॅट घेतलाय मानवंदना मात्र या ठिकाणी दिली जाते स्टँड मध्ये पोहोचवलाय चेडूला आउट ऑफ द पार्क 6 धावा षटकार हे तुम्हाला एक वेगळी उंची देत असते यावेळेला इनसाइड आउटचा फटका नो मॅन्स लँड कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे आणि काय कमालीचं एक्झिक्युशन मात्र मैदानाच्या आतमध्ये ही आहे फलंदाजाची ताकद इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू मात्र जातोय वन बाउन्स इन टू द फेन्स चौकार मोठ्या फटक्यांची इथे फटका फसलाय की काय बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जरूर येतोय मात्र पंचांचा इशारा इट्स आउट ऑफ द पार्क 6 धावा षटकार नक्कीच पाहायला मिळालंय थोडासा धोका पत्करणं गरजेचं आहे यावेळेला मोहम्मदच्या पुन्हा एकदा आक्रमण केल्या गेलंय इथे मात्र चेंडू प्रॉपरली बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि आउट ऑफ द पार्क बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी साबित झाले दोनही खेळाडू आणि इथे मात्र काय कमारीचा शॉट सिलेक्शन काय जबरदस्त फटका आणि अगदी आमच्या मान्यवरांच्या मंचाला इथे मानवंदना दिली जाते या षटकाराच्या माध्यमातून 6 धावा इथे मात्र आणखीन एक मोठा फटका काय कमालीची फलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये घडते फलंदाज आफताबच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत षटकार श्रेयस इंदुलकर आणि ओमकार देसाई यांच्यामध्ये जवळपास 73 धावांची पार्टनरशिप झाली होती आणि ही पार्टनरशिप इथे ब्रेक केली जाणार का यावेळेस मिड ऑफ आणि लंग ऑफच्या डोक्यावरून मात्र चेंडू जातो आहे षटकार कॉलनी संघाचा पहिला चेंडू इनसाइड आउट आणि हा निर्णय मात्र योग्य ठरवला पहिल्या चेंडूला दाखवला जात आहे सीमा रेषा 4 धावांसाठी चौकार राहिलाय दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज वरती पुन्हा एकदा आक्रमण क्षेत्ररक्षक तैनात प्रयत्न जिकरीचे झेल मात्र सुटतोय आणि पंचांचा इशारा इट्स अ 6 6 धावा षटकार जिस तरह की शुरुआत की ना बल्लेबाज की बात की जाए मिस्टर आफताब अपने नाम की तरह शुरुआत कर रहे हैं पहली तो करंट जय मल्हार संघ मल्हार 11 संघाचा जर विचार आपण केला यावेळेला मात्र ऑन द नी झालाय फलंदाज कमालीचा टायमिंग आणि गोलीच्या वेगानं चेंडू सीमा रेषा ओलांडत असताना दणदणीत चौकार हुजेर क्या शुरुआत है हुजेर की बात की जाए कप्तान काफी लकी है टीम के लिए जब भी आते हैं टॉस जीतते हैं और उनकी टीम मैच जीतती है मगर यहां पर देखा जाए पहली तीन गेंदों में क्या शुरुआत की आफताब ने जो नाम है आफताब उसी तरह से आफताब की शुरुआत है गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा यावेळेला मात्र बिग हिट आणि ज्या प्रकारचा कॉन्फिडन्स दाखवलाय या इनिंग मध्ये मी म्हणेन की कौतुकास्पद कामगिरी या इनिंग मधला हा तिसरा उत्तुंग षटकार ज्या अपेक्षा होती ती सुरुवात मात्र आपल्या संघाला मिळवून दिली परंतु इथे खरा आप चेंडू आहे आणि या खरा आप चेंडूला
मात्र दाखवला जात आहे आज वांचेडू जातो आहे वन बाउंस इन टू द फेन्स पंचांचा इशारा चौकार मात्र सरळ बॅटना चेंडू खेळून काढलाय काय कबालीचा टाइमिंग आहे इट्स आउट ऑफ द पार्क सहा धावांसाठी षटकार जागृत करावा लागेल गोलंदाज यावेळेला मात्र पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू होता इथे फलंदाज थांबायचं नाव घेत नाही आहेत आणखीन एक जबरदस्त सहा धावांचा षटकार आणि या षटकार मोडण्यात आलाय बाराव्या चेंडूवरती मात्र चौकार आणि या चौकारानं आपताप जाऊन पोहोचलाय वैयक्तिक 54 या धावसंख्येवरती संघाला घेऊन गेलाय 67 67